देवा लॉकडाऊन मध्ये मोबाईल बंद नको पडू दे अशी काळजी सतत सतावतीये का? आता या काळजीला करा बाय बाय। स्माईल मोबाईल कराड येथे एक कॉल करा आणि घर बसल्या मोबाईल रिपेरिंग सेवा अगदी सहज मिळवा। लॉकडाऊन काळात नवीन मोबाईल घरपोच देण्याची सोय ही उपलब्ध, तेव्हा त्वरा करा। आमचा पत्ता स्माईल मोबाईल टाउन हॉल जवळ विजय दिवस चौक कराड। संपर्क क्रमांक 98 50 54 50 54। महसूल विभागाच्या वतीने आज पाटण तालुक्यातील शिरळ या गावातील शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी पुरवठा शाखा पुणे उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा स्नेहा देवकाते, उपविभागीय अधिकारी पाटण श्रीरंग तांबे तसेच पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोंपे उपस्थित होते। त्रिगुण कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून हा सगळा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये आता राबवण्याची सुरुवात झालेली आहे। उद्देश हाच आहे की कोविडच्या या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचं काय महत्व आहे हे आपण सगळेजण जाणतो। म्हणजे कोविड झालेला नसताना सुद्धा आपण बरेच जण दिवसभर ते 2 तरी आपलं काय ऑक्सिजनची लेवल आहे ही आपण चेक करत असतो, तर ऑक्सिजन वाढणं आवश्यक आहे। तर याच उद्देशाने कुलकर्णी सरांच्या संकल्पनेतून असं निश्चित झालं की गोडाऊन आहेत आपले बरेचसे, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्येच आमचे 20 शासकीय गोडाऊन आहेत, तर ह्या गोडाऊनच्या आवारामध्ये आपण अशी झाडं लावूयात की जिच्याने ऑक्सिजन जास्तीत जास्त बाहेर फेकला जाईल। आता वडाचं झाडाचं महत्व तर सगळ्यांना माहिती, जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळतो। अशाच पद्धतीची ही झाडं इथं निवडलेली आहे, काही जंगली प्रकारची आहे, काही फळ झाडं आहे ज्याच्यातून पक्षी आणि मधमाशा फुलपाखरं यांच्यासाठी त्यांच्या अन्नाची पण सोय होईल अशा पद्धतीची ही झाडं निवडलेली आहे आणि ही अशी गोडाऊनच्या परिसरात लावण्यात आलेली आहे। ही नुसती लावणे आणि आजचा कार्यक्रम करणे हा उद्देश नाही, तर याच्या पुढे जाऊन मुद्दामनं ग्रामस्थ आणि सरपंच महोदय बाकीच्या सगळ्यांना पण सहभागी करून घ्यायला सरांनी सांगितलेलं आहे। आज प्रांतसाहेब इथं आहेत, तांबे साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत आणि गोडाऊनचे आपले गोडाऊन कीपर आणि बाकीची सगळी पुरवठ्याची टीम आहे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचे आमचे हमाल बंधू आणि गावाचे गावकरी इथे आलेले आहेत। इथून पुढे ही झाडं सांभाळायची आहे, अधिकारी येतील आणि जातील पण, परंतु ग्रामस्थ इथं आहेत, हमाल बंधू या ठिकाणी आहेत। ही झाडं वाढत राहतील, खूप मोठी होतील आणि काही वर्षानंतर याला म्हणजे असं बहारदार असं रूप येईल असाच त्या मागचा उद्देश आहे। तर ही नुसती लावली नाहीयेत तर ही जपली जाणार आहेत अशी सगळ्यांकडनं मी आशा व्यक्त करते। धन्यवाद।